गोदावरी नदीला पूर आल्याने शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात शिरले आहे। बाकीचा नगर, हिलाल नगर, गाडीपुरा, खडकपुरा, सैलाब नगर, पंचशील नगर, होळी, नावघाट यासह इतर भागात गोदावरी नदीचे पाणी शिरले आहे। शेकडो लोकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे। संसार उपयोगी साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे। पूरग्रस्त भागातील नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागला। काही लोकांना तराफ्याच्या मदतीने सुरक्षित स्थळी नेण्यात आले। दरम्यान खबरदारी म्हणून महापालिकेच्या वतीने नदीकाठावरील शेकडो नागरिकांना निवारा केंद्रात स्थलांतर करण्यात आले आहे। महापालिकेतर्फे गांधी विद्यालय, गाडीपुरा, किल्ला, लिबर्टी फंक्शन हॉल, हतई, प्रतिभा निकेतन हायस्कूल, मिलगेट या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात निवारा केंद्र सुरू करण्यात आले आहे। निवारा केंद्रात शेकडो लोकांना स्थलांतरित करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त गुलाम सादिक आणि सहायक उपायुक्त मिर्झा बेग यांनी दिली। हमारा पूरा सामान खराब होगा, गेहूँ ज्वारी सब खराब होगा, हमारा फ्रिज वगैरह हाँ सब टोटल हमारा राशन पानी सब खराब होगा घर में गए। काय काय नुकसान झालं? आमचं पूर्ण पसारा, आमचा खायचा पसारा पूर्ण अर्धा मदत सोडून टाकलेला आहे। आम्ही अर्धा आणलेला आहे, तीन चार दिवस झाले, पण आम्ही काल उचलला पसारा, आम्हाला माहिती नव्हतं की पाणी येणार नाही। जे गोदावरीचं पाणी आलं ते आमच्या पूर्ण घरामध्ये शिरून आमची सर्व नुकसान झालेलं आहे। त्याच्यामध्ये आमचं सर्व खायचं प्यायचं सामान अन्नधान्य सर्व भिजून गेलेलं आहे। त्याच्यामुळे आम्हाला आता खाण्यासाठी आणि राहण्यासाठी पण जागा नाही। सर्व घर पावसाने ओलंचिंब झालेलं आहे, तरी पण शासनाने आम्हाला त्याच्यासाठी मदत काहीतरी करावी। सध्या पूरपरिस्थिती मोठ्या प्रमाणात आलेला आहे, पुरा मोठ्या प्रमाणात आलेला आहे। निवारा केंद्र आमचे सहा निवारा केंद्र बनवण्यात आले आहे। त्यात नंबर एक वर लिबर्टी फंक्शन हॉल म्हणून आहे, दुसरा गांधी राष्ट्र विद्यालय आहे, तिसरा प्रतिभा निकेतन, चौथा किल्ला आमचा किल्ला, पाचवा पाकिजा आहे आणि सहावा अन्न समिती इस्कूल आहे। असे किती लोकांना स्थलांतरित करण्यात आलं सर? आता सध्या तर नेमके चार निवारा केंद्रामध्ये लोक आहे, कमीत कमी 80-90 लोक त्यामध्ये आहे। विशेष करून लिबर्टी फंक्शन हॉल मध्ये जी सुविधा पुरविण्यात येत आहे, इथे देखील शेरा भाई म्हणून आहे, ते सर्व खाणापिणा आणि चहा पाण्याची व्यवस्था त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे। विनामूल्य विना मुआवजा ते आपल्या कार्य करत आहे। आणखी स्थलांतरित करण्याची स्थिती आहे का? स्थलांतरित करण्याची सध्या तर पूर्ण परिस्थिती नाही, कारण आता पाणी जे सोडलेलं आहे ते सर्व आलेलं आहे, परंतु 10 आणि 11 वाजता वरून काही पाणी येण्याची शक्यता आहे असं माहिती मिळालेली आहे। आज जे मागच्या 2-3 दिवसापासून अतिवृष्टी सुरू आहे शहरामध्ये, त्याच्यामध्ये विष्णुपुरी धरणाच्या वरच्या बाजूने जे येवा सुरू आहे त्या येवामध्ये भरपूर प्रमाणामध्ये माजलगाव धरण, दुधना आणि येलदरी या साईडनं खूप मोठ्या प्रमाणात येवा वाढल्यामुळे आपल्या विष्णुपुरी धरणाचे 15 दरवाजे उघडण्यात आलेले आहे आणि या 15 दरवाजामधून जवळपास 2.5 लाख क्युसेक्सचा प्रवाह खाली सोडण्यात येत आहे आणि यामुळे जे आपले नांदेडचे सखल भागात पाणी साचण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। या सखल भागात जे मल्ली एरिया आहे, किल्ला परिसर आहे आणि त्याच्या वर गाडीपुरा इकडचा आणि खडकपुराचा काही भाग अफेक्ट झालेला आहे। यामध्ये जो आम्ही 6 निवारा केंद्र तात्पुरत्या स्वरूपात सुरू केलेले आहे त्याच्यावर नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे आणि तिथं महानगरपालिकेतर्फे सोयीसुविधाकडे लक्ष देण्यात येत आहे। याच व्यतिरिक्त समाजामधले जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, काही नगरसेवक आहेत, त्यांनी सुद्धा स्वतः समोर येऊन या निवारा केंद्रामध्ये चहा पाण्याची व्यवस्था, त्यांना जेवणाची व्यवस्था वगैरे सगळं म्हणजे सर्व मिळून या आपत्तीस समोर आलेला आहे। समाजातून सर्व सामाजिक कार्यकर्ते त्यांचा सरसेत सन्मान्य नगरसेवक वगैरे मी महापालिकेतर्फे त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी या आपत्तीच्या काळात महापालिकेसोबत कांद्याला कांदा लावून काम केलेलं आहे आणि आता वरून जे विसर्ग सुरू आहे त्याच्या पाहून पुढचं गेट उघडण्याची कारवाई पाटबंधारे विभागाकडून करण्यात येत आहे।